नमस्कार माझ्या मित्र मैत्रिणींनो, आजची ही कथा मनाला हेळावून टाकणारी आहे। कथेचं नाव आहे आजही तिचा आत्मा बाळासोबत राहतो। रात्रीचे 9 वाजले होते। महेशला त्याचं दुकान बंद करायचं होते, पण तो वाट पाहत होता एका आईची। काय बरं नाव होतं तिचं महेशने कधी विचारलंच नाही। काही दिवसापूर्वीच महेशने एक दुकान सुरू केलं होतं। तसं ते एक जास्त मोठं नव्हतं, लहानच होतं। त्यात त्याने फक्त बेकरीचे पदार्थ आणि मिठाई ठेवली होती। त्या दिवशी त्याने दुकानाचं उद्घाटन केलं आणि पहिलंच गिराई एक बाई आली। तिच्या कडेवर एक लहान बाळ होतं। मग तिने दुधाची बाटली मागितली आणि महेशला म्हणाली, दादा आता माझ्याकडे फक्त 10 रुपयेच आहेत, बाकीचे तुला उद्या देते, चालतील ना? महेशने तिच्याकडे पाहिले। ती दिसायला खूपच गरीब होती। कपाळावर कुंकू नव्हतं, गळ्यात मंगळसूत्र नव्हतं। कदाचित तिचा नवरा जिवंत नसेल असा अंदाज महेशने लावला होता। साडीला तर अनेक ठिकाणी ठिगळे पडली होती आणि कपाळावरून घामाचे थेंब ओघळत होते। मग महेशची नजर त्या कडेवरील गोंडस बाळाकडे गेली। ते हसत होते। हसताना ते खूप छान दिसत होते। त्याचे गोबरे गोबरे गाल, हसताना त्याचे दोन दात लुकलुकत होते। महेश त्या बाईला म्हणाला, ताई काही हरकत नाही, तुम्ही उद्या पैसे दिले तरी चालतील। त्या बाईने महेशकडे पाहिले आणि म्हणाली, उद्या मी नक्की देते, इथे जवळच राहते मी। समोर जी छोटी छोटी घरे आहेत ना, तिथे राहते मी। महेश म्हणाला, काहीही हरकत नाही ताई। मग ती तिथून दूध घेऊन निघून गेली। दुसऱ्या दिवशी ती बाई आली आणि तिने महेशच्या हातात पैसे दिले। महेशने पैसे परत करत म्हणाला, ताई पैसे नाही घेणार मी। काल तुमच्या हातून माझी पहिली बोहणी झाली, मला काल 2000 रुपयाचा फायदा झाला। हे ऐकून त्या बाईला देखील खूप आनंद झाला। ती म्हणाली, दादा रात्री किती वाजेपर्यंत तुमचं दुकान उघडं असतं? महेश म्हणाला, 8 वाजेपर्यंत असतं। ताई हे ऐकून त्या बाईचा चेहरा उतरला। महेशने हे लगेच ओळखले आणि तिला विचारलं, काय झालं ताई, काय अडचण आहे का? ती म्हणाली, दादा मी हे या बाळासाठी आणि माझ्यासाठी दुसऱ्यांच्या घरी मोलमजुरी करते। रात्री 8:30 वाजता घरी यायला, पण इथली सर्व दुकाने बंद झालेली असतात। माझ्या बाळाला तसंच उपाशीपोटी रडत रडत झोपावं लागतं। बोलता बोलता तिचे डोळे पाणावले। महेशला हे ऐकून खूपच वाईट वाटले, मात्र तो त्या ताईला म्हणाला, काही काळजी करू नका ताई, तुम्हाला दुधाची बाटली दिल्याशिवाय दुकान नाही बंद करणार मी। पण एक अट आहे। त्या बाईने डोळे पुसत विचारले, काय अट आहे? महेश म्हणाला, तुम्ही मला दुधाचे पैसे द्यायचे नाही। हे ऐकून त्या बाईच्या डोळ्यात पुन्हा अश्रू आले, पण त्यावेळी तिच्या डोळ्यातील अश्रू दुःखाचे नसून आनंदाचे होते। आज तिला माणसाच्या रूपात देव भेटल्यासारखे वाटले। त्या दिवसापासून ती बाई रोज रात्री या दुकानात यायची आणि दुधाची बाटली घेऊन जायची। असे करता करता 6 महिने उलटून गेले, पण रोजचे ते अपार कष्ट करून ती आजारी पडली होती। हळूहळू तिचे शरीर काम देत नव्हते। असंच एका दिवशी महेश तिची वाट पाहत होता। रात्रीचे 9:30 वाजले होते। इतक्यात ती बाई महेशच्या दुकानात आली। महेशने लगेच फ्रीजमधून दुधाची बाटली काढून तिला दिली। आज तिचा चेहरा खूपच निर्जीव वाटत होता। महेशने फ्रीजचे दार बंद करत त्या बाईला म्हटले, ताई आज खूपच उशीर केला यायला। आणि त्याने फ्रीजचे दार बंद केले। त्याने समोर पाहिले तर काय, कोणीच नव्हते। महेशला वाटले उशीर झाल्यामुळे ती घाईघाईने निघून गेली असावी। मग मात्र त्याने आपले दुकान बंद केले आणि तो तिथून घरी निघून गेला। दुसऱ्या दिवशी ती 8 वाजता पुन्हा आली आणि येऊन फक्त उभी राहिली। आणि रोजच्याप्रमाणे महेशने फ्रीजमधील बाटली काढून टेबलावर ठेवली। इतक्यात काहीतरी वस्तू खाली पडली म्हणून तो खाली वाकला आणि नंतर उभा राहून पाहतो तर काय, दुधाची बाटली घेऊन ती बाई निघून गेली असावी। पण त्या दिवशी महेशला तिचा चेहरा बघवत नव्हता। खूपच अशक्त वाटत होती ती। त्याने दुकान बंद केले आणि घरी गेला। महेशने आपल्या बायकोला सर्व हकीकत सांगितली। लगेच महेशची बायको महेशला म्हणाली, अहो चला आपण तिला कोणत्या तरी चांगल्या डॉक्टरकडे घेऊन जाऊ, तिच्यावर उपचार करू। मग दोघेही त्या बाईच्या घरी गेले। आजूबाजूला कोणाचेच घर नव्हते।
मग महेशने त्या बाईच्या घराचे दार ठोठावले. दाराला हात लावताच दार उघडले गेले. कसला तरी घाणेरडा वास आतून येत होता. लगेच दोघांनी नाकाला रुमाल लावला आणि ते आत गेले. खूप अंधार होता आणि लहान बाळाच्या खेळण्याचा आवाज येत होता. महेशने कशी बशी खोलीतील लाईट लावली. समोरचं ते भयानक दृश्य पाहून डोळे विस्फारले. दोघांनी मोठा धक्का बसला. समोर बाईचा मृतदेह पडला होता. 3-4 दिवसापूर्वीच तिने जीव सोडला होता. पण तिचे डोळे अजूनही खेळत असणाऱ्या त्या बाळाच्या दिशेने पाहत होते. ते बाळ आईला बिलगून खेळत होते आणि आईला उठवत होते, मध्येच रडत होते. त्या निरागस बाळाला हेही कळत नव्हतं की त्याची आई कधीच त्याला सोडून देवाघरी गेली होती. बाजूलाच दुधाच्या बाटल्या पडल्या होत्या. ते भयानक दृश्य पाहून महेशला आणि त्याच्या पत्नीच्या अंगावर शहारे आले. ते दृश्य मन हेळावून टाकणारे होते. महेशला तर विश्वासच बसत नव्हता की एक मेलेल्या आईचा आत्मा 3-4 दिवस बाळासाठी दूध घेऊन जात होता. मग महेशने त्या बाळाला उचलले आणि आपल्या बायकोच्या हातात सोपवले. दोघांनी विधिवत त्या बाईच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. त्या बाळाला दत्तक घेतले. मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि हो, पुन्हा भेटूया एक नवीन गोष्टीसह. धन्यवाद.